बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर आली आहे. बकरी ईद म्हटलं तर बकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बकरी ईद निमित्त एक आगळा वेगळा चारशिंगाचा जेकॉब मेंढा विक्रीसाठी आला आहे. त्याला 1-2 नव्हे तर तब्बल 4 शिंग आहेत आणि या मेंढ्याला मोठी मागणी आहे. त्याच्या मालकांनी या मेंढ्याची किंमत तब्बल 1,00,000 रुपये ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बकरी ईद म्हटले की बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची मागणी असते. यामुळेच 5,000 पासून तर 1,00,000 रुपयापर्यंत बोकडे विकले जातात. अनेक ठिकाणी तुम्ही वेगवेगळे बोकडे बघितले असतील. मात्र चारशिंगाचा मेंढा तुम्ही बघितला आहे का? ऐकून आश्चर्यच वाटेल, मात्र हे खरे आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी भागात राहणाऱ्या एका तरुणाने लडाखमधून चारशिंगाचा जेकॉब जातीचा मेंढा विक्रीसाठी आणला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी भागामध्ये राहणारा सय्यद इस्तेसान उल्का या तरुणाने 1.5 वर्षापासून लडाख इथून जेकॉब जातीचा मेंढा पाळण्यासाठी आणला होता. गेल्या 1.5 वर्षापासून तो या मेंढ्याला लहान मुलासारखा सांभाळतो. आता तो मेंढा यावेळी त्याने विक्रीसाठी काढलेला आहे. या मेंढ्याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे. अबे ये लद्दाख से लेके आए थे अपन ने, ये चार सिंह का जेकॉब बोलते हैं इसको. ये जब हमने लेके आए थे तो ये अदन था. अभी ये 2 रात पे, अभी ये है 1.5 साल का ही. जब हमने लेके आए थे वो 6 महीने का था. हमने 6 पीस लेके आए थे, उसके अंदर से तो 3 सेल आउट हो गए और अभी 3 बचे हुए अपने पास. खाने को इनको चुन्नी भूसा देते और हरी पत्ती, चना भिगा के, घी, जौ, मक्का, खली, इसको जो है तो दिन में से समझो अपन 3 टाइम जो है तो चारा देते, पानी देते और उसको 2 दिन में 1 बार नहलाते और सिंग के अंदर तेल डालते सरसों का. सिंग में हाथ से डालने का है, सिंग पे जड़ी आती है ना उसकी, तो जड़ के अंदर तेल डालना पड़ता है. इसका जो है तो लगभग 300 रुपये जाता है. इसके 4 सिंग है. इसकी ये ना खूबसूरती है ना, ये खास ये मेंढों की चाहती है 4 सिंग, सिर्फ मेंढों की चाहती है 4 सिंग, जैकॉब बोलते हैं उसको. 1,00,000 रुपये उसके अपन ने प्राइस रखे हुए. अच्छा आया है उसको, दिल से कुर्बानी करने वाला, तुमको देना है बस. सैयद इस्तेसानुल्लाह, FK गोट फॉर्म.